आय होप तुम्ही सगळे खूप खुश आहात, सेफ राहत आहात, तुमच्या मेंटल हेल्थची काळजी घेत आहे, सेल्फ केअर करताय. आज मला सुट्टी आहे, आज मी म्हणलं चला आय विल शेअर अँड स्पेंड टाईम विथ ऑल ऑफ यू. सो नमस्कार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत माझ्या फर्स्ट मराठी व्लॉगमध्ये. सो आय वेक अप आणि मग मी तोंड वगैरे धुवून फ्रेश होते आणि ब्रश केल्यानंतर क्लिन्झर घेते. त्या क्लिन्झरने माझं तोंड व्यवस्थित धुते. हे क्लिन्झर एकदम जेंटल आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे फ्रेग्रन्स वगैरे नाहीत, सो इट हेल्प्स. मग मी मॉइश्चरायझरने व्यवस्थित माझ्या फेसची मसाज करते सो दॅट द ब्लड सर्क्युलेशन हॅपन्स. हे करताना मला खूप असं स्ट्रेंज वाटलं, कारण व्लॉग करताना एकदम अशी प्रायव्हसी शेअर होते आणि ते मला खूप आवडत नाही, त्यामुळेच व्लॉग करणं खूप अवघड होतं. पण मी सकाळी कोणाशी न बोलता माझा टाईम स्पेंड करते, स्पेशली सुट्टीच्या दिवशी. आज जास्त घाई नाही आहे त्यामुळं स्किन केअर ही व्यवस्थित झाली. त्यानंतर माझे सगळ्यात फेवरेट रिच्युअल ते म्हणजे कॉफीचं रिच्युअल. आणि यामध्येच तुम्हाला एक फिल्टर भेटतं, ते फिल्टर कागदी असतं, ते कागदी फिल्टर मी वापरते. त्यानंतर मग मी 2 चमचे कॉफीचे त्यामध्ये टाकते. या कॉफीचा सुगंध खूप चांगला आहे आणि खूप स्ट्रॉंग कॉफी आहे, विच इज रिली रिली नाईस. मग तो सुगंध एन्जॉय करून कॉफीसाठी तयारी होते आणि मग ते फिल्टर आतमध्ये तसं ॲडजस्ट करायचं आणि मग फ्लास्कमध्ये फ्लास्क व्यवस्थित क्लीन करून मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकलं की मग मी युजली बोल्ड कॉफीचं जे फंक्शन आहे ते चूज करते आणि वोला कॉफी तयार होईल आता थोड्या वेळाने. नंतर मी एक काचेचा कप घेते. कप खूप व्यवस्थित आहे, राईट? इट्स लाईक अ बर्नी. या बर्नीमध्येच मी थोडंसं दूध टाकते आणि ते मायक्रोवेवमध्ये अप्रॉक्सिमेटली 30 सेकंडसाठी गरम करते. आणि मग ते झाल्यानंतर कॉफी इकडे तोपर्यंत तयार होते आणि मग ते दोन्ही मिक्स करून साखर टाकून कॉफी तयार. त्यानंतर मी असंच थोडंसं उन्हाच्या साईडला बसून माझी कॉफी एन्जॉय करते. इकडे तिकडे बघते, प्रत्येक गोष्टीशी अवेअर होण्याचा प्रयत्न करते आणि हा टाइम मी खूप एन्जॉय करते. As you can see, there is so much mess in here from last night. मी खूप टायर्ड होते त्यामुळे काहीच व्यवस्थित ठेवलं नाही, पण युजली हे सगळं काम रात्रीच होतं आणि सकाळी फ्रेश जागा असते. इट्स नेवर टू लेट. मी सगळं क्लीन करणार आहे आता. काही साफ नसलं ना तर मला काही सुचत नाही सकाळी सकाळी, त्यामुळे माइंडसेट इन माझ्यासाठी खूप पीसफुल होतं जर मी साफसफाई केली तर. मी सारखं काही ना काही उचलत असते कारण आजूबाजूला खूप साफ लागतं. काही वेळेस खूप ऑब्सेसिव्ह होते ही सवय, पण मला असं वाटतं की मला त्याची सवय झाली आहे हॉस्टेलमध्ये राहून. स्किलने मला खूप खूप मदत केलेली आहे आत्तापर्यंत. आता हे रेडी झालेलं आहे, आपण मूव्ह करणार आहे किचनकडे. हा पार्ट लुक्स गुड, राईट? जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेलं तरी सुद्धा भांडीही घासावीच लागतात. फरक एवढाच आहे की इथे डिशवॉशर आहे त्यामुळे काम पटकन होऊन जातं, पण तरीसुद्धा साबणाचे हात आणि खरकटं हे याला काही इग्नोर करताच येत नाही. आणि मी आता रायटिंगला फुल्ली तयार आहे. लेट्स डू दिस. ओके, सो रायटिंग सेशन झालं जवळजवळ 1 तास आणि जी फ्री रायटिंग केली होती त्या फ्री रायटिंगसाठी ऑर्गनाईज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर या सेशनमध्ये मी काय लर्न केलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ही फक्त आउटलाईन आहे, एसे कसं स्ट्रक्चर झाला पाहिजे सो दॅट तुम्ही क्रिएटिव्हली तुमची स्टोरी पण सांगताय, पण ऑल्सो मेक शुअर टू स्टेट like your goals and objectives throughout that essay. So let's see what we ended up with. Ha, saja fakt sacha hai, right?
आणि त्याच्यामध्ये ओके लेट्स स्टार्ट विथ इंट्रो रीझन्स वाय यू वॉन्ट टू डू दिस आणि युनिव्हर्सिटी कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करते मग तुम्ही गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह सपोर्ट कसं करणार सो इट्स नॉट जस्ट क्रिएटिव्ह बट प्रोफेशनल अँड यू आर युझिंग युअर स्किल्स अँड गिफ्ट्स आणि कोणत्या टाईप ऑफ थेरपीमध्ये इंटरेस्ट आहे आणि का तो इंटरेस्ट आहे आणि मग एक्सपिरियन्सेस अँड कन्क्लुजन जे असेल ते पुन्हा इंट्रोकडे जाऊन पुन्हा ते टाय इन टू द कन्क्लुजन एव्हरीथिंग एल्स अंडर वन अम्ब्रेला सो याच्यानंतर मी आता काय करणार आहे की ही जी आउटलाईन आहे त्यावरच जास्त रायटिंग करणार आणि कोणत्या गोष्टी कुठे मला एक्सप्लेन करायच्यात म्हणजे एकदम असं फ्लो होईल सगळं माझ्या पोटामध्ये कावळे ओढत होते मग मी जे रात्री आणलेलं जे जेवण होतं चिकन शेजवान नूडल्स ते खाल्लं ट्राय करण्यासाठी खूप खूप एक्सायटेड होते पण मला ते एवढं आवडलं नाही कारण त्यानंतर मी असं ठरवलं की चला आता मला टाईम आहे तर मी थोडासा मेकअप करावं तयार व्हावं युजुअली मी फॅन्सी राहत नाही तुम्हाला आधी पण पाहून असं समजलंच असेल की कोणी असं ग्लॅममध्ये युजुअली राहत नाही तर मग मी बेसिक मेकअप करायचं ठरवलं आणि तो मग नंतर मला उपयोगाला आला नंतरच्या प्लॅनसाठी जेव्हा मी मनाली बरोबर आम्ही कोरिओग्राफी केली आणि डान्स व्हिडिओ तयार केला तेव्हा जास्त काही नाही फक्त कन्सिलर डोळ्यांखाली लावायचं आणि मग फाउंडेशन फासायचं आणि मग त्यानंतर सगळं एकदम असं झाकल्यासारखं झाल्यानंतर स्कार्स वगैरे झाकल्यानंतर मग पावडर लावायची मग डोळ्याच्या इथे पण मस्कारा लावायचा आणि मग आयब्रो पेन्सिल यूज करून आयब्रोज शेपमध्ये थोडेफार दिसावे असे करायचे आणि त्यानंतर लिप बाम लावायचा आणि लिपस्टिक लावायची आणि मग झालं आणि मग केसन हात लावायचं केस जर अशी वरती बांधलेली असतील तर ती काढायची आणि मग थोडीफार शायनिंग मारायची दॅट्स ऑल अ फ्यू मोमेंट्स लेटर आय मीन अ लॉट माझा आणि मनालीचा माझ्या बहिणीचा एक प्लॅन झाला आहे आम्ही दोघी जणी कोरिओग्राफी करणार आहे आणि एक डान्स व्हिडिओ शूट करणार आहे सो मी सगळं काही सामान घेऊन तिच्याकडे जाणार आहे मनालीच्या डॉमवर सी यू बाय आपण इथे आलेलो आहे तर सिक्युरिटी सिस्टीम आहे त्याच्यामुळं मी तिचं कार्ड यूज केल्याशिवाय आतमध्ये जाऊ शकत नाही सो मी तिची वाट बघतीये ही माझी बहीण मनाली आणि ती सध्या भांडी घासती आहे ती प्रॉबब्ली माझ्याशी नंतर भांडणार आहे कारण मी भांडी घासताना तिचा व्हिडिओ काढला आहे सगळ्यांशी शेअर केला आहे तिने डाळ भात केला आहे मग मी डाळ भात खाल्ला तुपासोबत अँड मेड माय सेल्फ फील ॲट होम कम्फर्ट फूड मग मनालीने मला साडी घालण्यासाठी मदत केली फेमस फॅशन डिझायनर आणि साडे वगैरे नेसून झाल्या पसारा आवरला आणि मग आम्ही शेवटी खूप टेक घेतल्यानंतर फायनली आम्ही हा डान्स व्हिडिओ बनवला अँड वी हॅड सो मच फन हा फुल डान्स व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा इंस्टाग्रामवर रवीना काटे ऑफिशियल म्हणजे तुम्हाला तिथे माझ्या पोस्टवर हा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि मग मनालीला मी तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडलं आणि हा होता माझा एक सुट्टीचा दिवस बाकीच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही हँगआउट करतो आणि खूप मज्जा करतो हा माझा इनडोअर व्लॉग होता मी लवकरच घेऊन येईल जास्तीत जास्त ट्रॅव्हल व्लॉग्स पीस आउट मला हा इनडोअर व्लॉग करायचा होता कारण मला असं वाटलं की तुमच्या
तिथे इंडियामध्ये राहून तुम्हाला समजत नाही की किती बोरिंग लाईफसुद्धा असू शकते इथं. मला फक्त जे काही खरं आहे ते दाखवायचं होतं. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.